कर्नाटकचे सरकार जाणून बुजून आता हे कळसा भांडुरा प्रकल्पाचा विषय काढून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे, तरी या बाबीचा म्हणजे निषेध करावा काय करावं माझी राज्य शासनाला विनंती आहे का? उपमुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्तानं मी जरा अध्यक्षांना वेळ मागतोय. काय झालंय, पाणी आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाल्यानं पुन्हा मराठी भाषिक बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कळसा भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवाल केंद्र सरकारने नुकतीच मान्यता दिली. उपमुख्यमंत्री मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेंट्रल वॉटर कमिशनच्या प्रोजेक्टने ते मान्यता दिली. याच्यामध्ये आपल्याला सरकार म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांना लक्ष घालावं लागेल. मुळात म्हणजे सीमा प्रश्नी न्यायालयात खटला चालू आहे आणि या केसमध्ये महाराष्ट्राची बाजू भक्कम असून खानापूर कुंबिंग कणकुंबी सहित संपूर्ण मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहे. अशी सर्व परिस्थिती असताना कर्नाटकचं सरकार जाणून बुजून आता हे कळसा भांडुरा प्रकल्पाचा विषय काढून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे, तरी या बाबीचा म्हणजे निषेध करावा काय करावं माझी राज्य शासनाला विनंती आहे की या प्रकल्पाला विस्तारित कामाला परवानगी न देण्याबाबत आपण अधिवेशन संपल्यावर दिल्लीला जावं, दिल्लीला भेटावं. कारण ह्याच्यात फक्त आपण नाही तर सद्यस्थितीत गोवा आणि कर्नाटक मध्ये देखील याच प्रकल्पावरून वाद सुरू आहे. तर आपण गोव्याचे पण मुख्यमंत्री, आपण तिथली जबाबदारी घेतली होती, ते तुमच्या अतिशय चांगल्या ओळखीचे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी पण बोला आणि हे मी आपल्याला माहिती पाठवतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सेंट्रल वॉटर कमिशननी काय पाठवलंय आणि त्याच्याबद्दल आपल्या भागावर अन्याय होणार नाही. खानापूर तालुक्यातल्या 30 गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची महाजन अहवालानेच त्याला मान्यता दिलेली होती. त्याच्यामुळं सध्या कोर्ट मॅटर असताना तिथं कर्नाटकमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पण कळसा भांडुरा मंजुरीसाठी कर्नाटकच्या केंद्रावर दबाव तंत्र वगैरे वगैरे आले, तर आपण स्वतः जातीनं लक्ष घालावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि तिथल्या लोकांवर अन्याय होऊन देऊ नये अशी भूमिका सरकारने घ्यावी. माननीय अध्यक्ष महोदय, आज सकाळ